विचारपीठावरील सर्व मान्यवर ज्यांना पुरस्कार दिले ते माझे सर्व सहकारी, काळोखामध्ये आम्ही चमकतोय परंतु आपण सगळे बसलेले आहात त्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि जिने मला इथं आणलं 78 सालापासून सुरक्षित आणलं अर्थात त्या मंगल खिवसरा, मी काय माझे आत्ता अनुभव सांगणार नाही 50 वर्षातले अनुभवची जी काय गुणवत्ता आहे की त्याचं जे काय स्वरूप आहे त्याची कल्पना विविध क्षेत्रामध्ये आलेली आहे आणि राजन गावस सरांनी माझं काम थोडं हलकं केलंय की इथल्या वंचितांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना भिडल्याशिवाय कोणत्याही समाजाला भवितव्य नाही आहे, कोणताही समाज सुरक्षित नाही आहे. आमची जी पिढी आहे ती 60 ते 70 दशकातली खरी पिढी आहे. स्वातंत्र्याआधीची एक पिढी, नंतरची एक दोन पिढ्या ज्यांच्या स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या पक्षांकडनं सत्तेकडनं खूप मोठ्या आकांक्षा होत्या की आमचे किमान प्रश्न मार्गी लागते, सुटणार नाही, सुरुवात तरी होईल. कारण परिस्थिती वेगाने बदलत जाते, आपलं तुफानच वेगाने बदलते, समृद्धी मार्गाने बदलते. त्यामुळं तो जो काय वेग आहे तो वेग वेग या राज्यसत्ता घेतील असं काय वाटलं नाही त्या काळात. पण हे केवळ भारतातलीच नाही आहे, फ्रान्सपासून फार ब्लॅक पॅन्थरपासून सगळ्याच देशभरातल्या युवक विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता. तो इथल्या आम्हा पोरापोरींमध्ये होता आणि त्यातनं दलित पॅन्थर युकरांसारख्या संघटना चळवळी उदयाला आल्या. त्यांनी जे प्रश्न मांडले ते खरं राजकीय पक्षांच्या संदर्भात जरी असले तरी त्यांना सुद्धा एका मर्यादेपलीकडे पुढे जाता आले नाही आहे. शेवटी त्याच्यासारख्या अनेक जण वेगवेगळ्या पक्षाच्या संदर्भात विचार करू लागले, विचारधारांचे विचार करू लागलो. मी स्वतः फुले आंबेडकरी चळवळीशी त्या समूहाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतोय. कारण वंचितातल्या शोषित समाज कोण? स्त्रिया. नंबर एक, ज्याला महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्त्री शूद्रादी शूद्र म्हणलं, पहिली स्त्री आहे ती कुठल्या धर्माची असो. आणि नंतर येतो पूर्वास्पृश्य भटका विमुक्त इथला कष्टकरी समूह, बाकी सगळे तुमचे समूह येतात ते, ज्याच्यामध्ये आपण सर्व अगदी विधवा स्त्रिया, एकल स्त्रिया, एक नंबर कितीतरी आपले वाढतील ते. आणि त्या सर्वांच्या संदर्भातले विचार जर केला तर आता ज्या संस्था संघटनांचे सहकारी बोलले माझे, त्यांचं जर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जर उदाहरण द्यायचं असेल तर घटना सादर करताना त्यांनी शेवटचं भाषण केलं होतं की राजकीय समता आलेली आहे काही प्रमाणात, स्वीकारलंय की मानून, परंतु सामाजिक आणि आर्थिक समता ही जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत या लोकशाहीला किंवा राज्यघटनेला अर्थ नाही आहे, हे त्याने इशारा शेवटी दिलेला होता. आणि आता जे माझे सर्व सहकारी बोलले अगदी भाषांतर करण्यापासून की तुम्ही शेवटी महात्मा गांधी आणि त्यांच्या परिवारातलेच जे काय उदाहरणाची सार्वत्रिक आहे ती आपल्या मराठी माणसाला कळावीत म्हणून मांडली. त्यांना प्रेमाचं जे दिसतं स्वरूप निखळ दिसतं म्हणून ते मांडलं. तुमच्यासोबत सर्व यांनी या सामाजिक आर्थिक प्रश्नाला आपापल्या क्षेत्रात भिडलेले आहेत. मी 100% विषयी बोलणार जेवढं आदर्शवादी नाही आहे, मी सुद्धा त्यातला नाही आहे, माणूस चुकू शकतो, संस्थांचे मार्ग वेगळे असू शकतात,
परंतु सर्व राजकीय पक्षांची माफी मागून म्हणेन मी की या विविध संघटना इथं आलेल्या न आलेल्या काहीतरी म्हणेन त्यांनी ज्या प्रश्नांचा आवाका घेतलेला आहे त्या प्रश्नांना राजकीय पक्ष अगदी पुरोगामी परिवर्तनासकट मी खूप जबाबदारीने बोलतोय त्यांच्याविषयी कमालीचा आदर ठेवून बघतोय त्याचंच आम्ही प्रॉडक्ट आहोत खरं म्हणेन स्पर्श केलेला नाहीये. परंतु याचा अर्थ आपण अगवस्ती घातली का? अजिबात नाही. आपली सुद्धा पाठ ठोकताची गरज नाही, माझी बी ठोकत नाहीच. आता हे सगळं करत असताना आपण आम्ही आमची पिढी ज्या काळात आली, ज्या काळात सुनील देशमुखही होते, थोडे सिनियर होते 4-5 वर्षांनी, आणि आम्ही खरं एकाच वेळेत पुढे आलो. त्यावेळेचा मध्यम वर्ग हा आत्तासारखा आत्मकेंद्री किंवा स्वार्थी नव्हता. कुठल्या अर्थाने? केवळ स्वतःचं बघायचं, कुटुंबापुरतं बघायचं, स्वतःच्या वर्गापुरतं बघायचं असं नव्हतं ते. आणि त्यातनं सगळे पुढं वर आले. जे साधनेतली मुलाखत कर्तव्य साधनेचा उल्लेख केला, तो जर वाचली तपशिलात कळतं त्याची पूर्ण सामाजिक आणि सगळी परिस्थिती कळते, पार्श्वभूमी कळते सगळी, ती कुठल्या परिस्थितीनं पुढे आले. परंतु आपली ज्या सामाजिक संघटनांची परिस्थिती आहे, नको तसं नको त्यांच्या माझी असत नाही करतो करतो. अडचण अशी आहे की आम्हाला सुद्धा तिजलेपण आलेलं आहे. युक्रांसारख्या संघटना किंवा त्यांना तिजलेपणा आलेला आहे. नवीन जे धुमारे फुटत आहेत त्यालाही आजमध्ये तिजलेपणा येणार आहे. आणि म्हणून मग हा तिजलेपणा घालवण्यासाठी मला काही हे सार्वत्रिक उत्तर नाही आहे, माफ करा. हे माझ्या मागच्या ज्या थोडेफार अनुभव आहेत त्यातनं आलेले चिंतन आहे. कारण मी म्हणतो अनुभव हे अमूल्य आहे. आपल्या सर्वांचे अनुभव याला तोड नाही आहे. परंतु या अनुभवातनं अनुभव एक अनुभव करून ते शेवटी पाण्यात हवेत विरून जातात. मी विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळं थोडं जरा ते सगळं लॅबोरेटरीचं वर्क आणि बाकीच्या त्या परिभाषेत मांडत नाही आता मी. परंतु त्या अनुभवातनं परत परत माझे व्यक्तिगत ते आपल्या सगळ्या समूहांचे जे अनुभव असतात त्याच्यातनं इथल्या परिस्थिती संदर्भामध्ये आपल्याला काहीतरी सिद्धांतन करता आलं पाहिजे. त्या समस्यातल्या 100 समस्यातला किमान 2-3 समस्यांची उकल होते इथपर्यंत निष्कर्ष काढता आले पाहिजेत. तरच माझ्या 50 वर्षाच्या कामाला, मी माझ्या पुरतं बघतो आता, माझ्या कामाला अर्थ आहे. आणि म्हणून मला वाटतं की माझ्यासारख्या मंडळीने आता हळूहळू त्यातनं आपल्या रोल आपल्या भूमिका बदलल्या पाहिजेत. आणि ते का प्रभावाचं लक्षण नाही आहे, अजिबात नाही. नवीन पिढी जी पुढे येते चळवळीतनं, त्या तरुण पिढीकडे ते नेतृत्व त्याचं पुढे नेण्याची जबाबदारी सोपवून दिली पाहिजे. आणि मग आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांना घेऊन जे का वेळोवेळी संघर्षामध्ये चिंतन झालं असेल, कृती केल्या असतील, त्यातून ज्या व्यक्तिगत औपचारिक अनौपचारिक चर्चा झाल्या त्याच्यातून आपल्याला सिद्धांत करायला मार्ग सापडतो आणि आपण जरा अधिक पुढे सरकतो. मला सांगायला आनंद वाटतो, मला स्ट्रोकने संधी दिली. 8-9 वर्षे बसून भटकंती बंद पडून शेवटी एका ठिकाणी बसून आवडीच्या क्षेत्रातल्या वाचन लेखन करता करता हे चिंतन मला हे मिळतं. म्हणून मी थोडा माझा अनुभव सांगितला नाही ते कदाचित माझ्या फेसबुकच्या वाचा. आता याच्यातनं मला असं वाटतं की आपण असं म्हटलं की
हे अनुभव मांडताना ठीक आहे मगाशी मी थोडा असं टाळबाजूच होतो ते आवश्यकच आहे. शेवटी प्रोत्साहन मिळालं पाहिजे, पाठीवर कोणती थाप मारली पाहिजे ना. परंतु थापेचा अर्थ असा मी घेत नाही आहे. आई जेव्हा थाप मारते किंवा थप्पडसुद्धा मारते त्या जेव्हा प्रेमही असतं, थोडं रागवले पण असतं, पण ते चिंतन मग आपल्यासारख्या ज्येष्ठ सहकार्याने करायची गरज आहे की आपण चुकीच्या दिशेने जात तर नाही होत ना. हे अशा चिंतनातनं विचार करायला जरा उर्वा मिळते आपल्याला. आता हे सगळं करत असताना शेवटी सगळे प्रश्न जटा कापण्यापासून अगदी मनोरुग्णापर्यंत किंवा दर्ग्याच्या समोर ती बाई घुमते, अनपढ बाईसुद्धा, न शिकलेली स्त्रीसुद्धा, नवरा उभा असतो, सासरा उभा असतो, तिच्यापर्यंत सगळे प्रश्न शेवटी इथल्या राजस्थितीच्या भिडतात. शेवटी परिभाषा वेगळी असे, ॲडवोकेट शब्द वापरू काही वापरू, पण सत्तेची धोरणं बदलण्यासाठी लोकशाही मार्गाने अहिंसक मार्गाने आपल्यासाठी छोटी छोटी बेट आपलं क्षेत्र कायम ठेवून त्याच्यावरची पकड कायम ठेवून अहिंसक मार्गाने आपल्याला सगळ्या बेटांमध्ये सुसूत्रता आणता येईल का आपल्याला, तरच या राजसत्तेच्या कष्टकऱ्यांच्या विरोधी महाग घटकाला आपण टक्कर देऊ शकतो. आणि ती नाही दिली तर लोकविज्ञानचा रथ सर की मी स्थापनेपासूनचा खूप कार्यकशी नेता येईल. विज्ञानाच्या काळातली ती आम्ही गावगाव घेऊन गेलो होतो, बलगडे लोक आले होते, टपऱ्या लोकांनी चहाच्या काढल्या होत्या. हां, हे साधारणपणे 78-84 गोष्ट आहे ती. आता हे सगळं करत असताना आपण शेवटी ज्याला पार्श्व भागामध्ये की बॅक ऑफ द माइंड म्हणतो, आपण जर राजसत्तेचा विचार ठेवला नाही आपल्या क्षेत्रात लिहिताना बोलताना काम करताना, तर धोरण निव्वळ बदलण्यासाठी काहीतरी परिणाम करायला जी आवश्यक शक्ती आहे ती निर्माण करू शकत नाही आपण. मी माझ्या क्षेत्रामध्ये समाधान वाटेल मला, परंतु ते करता करता काळ्याची पांढरी जाणी होऊन रक्कर कधी पडत कळते नाही, आणि मग जयराम श्रीराम ते जमी म्हणायची पाळी येते आम्हाला. आणि अशा वेळेला आपण सामूहिकपणे सर्व सहकार्याने, संस्थांनी, संघटनाने, एन जी ओ असतील, सामाजिक संघटना असतील, आपल्या सामूहिक चळवळीचे फॉर्म्स काय राहतील याचाही सामूहिकपणे विचार केला पाहिजे. निव्वळ मोर्चे संघर्ष याच्यातनं सुद्धा मला वाटतं प्रयोगशीलतेला कधी कधी मर्यादा येतात. माफ करा, मी जरा धाडशी विधान करतोय. आणि त्यामुळं संघर्ष करता करता जी धोरण ज्या समूहाला आपण राबवून घेतो सरकारकडनं करून घेतोय, ती राबवण्याची जबाबदारी त्या स्टेट पॉवरचा पार्ट असलेल्या केवळ ॲडमिनवर सोडून चालत नाही. तुमचा लोकशक्तीचा दबाव अहिंसक मार्गाने हा जर पातळ झाला, धोरण मंजूर झालं म्हणून, तर धोरण राबवणारी राजसत्ता ही सुद्धा मागे पडू शकते. कायदे म्हणून किती चांगले झाले त्याची अंमलबजावणी होते असं काय नाही आहे. म्हणून मी हे माझं थोडं वेगळ्या स्वरूपाचं ट्रॅकच्या बाहेरचं बोललो, जरा माफ करा, ते माझं चिंतन आहे. चुकलं तर खासगीत बोलू चहा पिता पिता आपण. परंतु महाराष्ट्र फाउंडेशनने हा जो पुरस्कार दिला आहे सहकार्यांच्या वतीने आहे, त्या सर्वांचे आभार, फाउंडेशनचे आभार, धन्यवाद. जय भीम. पुरस्कार आज प्रदान केले गेले. आता शेवटचा 11वा साहित्य जीवन गौरव पुरस्कार रंगनाथ कठारे सरांना. अर्थातच आधी त्यांचं भाषण होईल. रंगनाथ कठारे सरांचं भाषण होईल, नंतर त्यांना पुरस्कार दिला जाईल. आता आपण
शांताराम बंदिरे सरांचं भाषण ऐकलं. नेमाडे सरांच्या हस्ते सामाजिक कार्यातला विशेष पुरस्कार 1,00,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह हा त्यांना प्रदान करावा अशी मी विनंती करतो. मी मगाशी उल्लेख केला होता डॉक्टर दाभोलकर स्मृती पुरस्कार.